नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने जसं बॅक साईड में जे टक्स पॉइंट असतात ते किती इंचावर घ्यायचे आणि त्याचं कशा पद्धतीने घ्यायचे आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की खूप छोटे छोटे व्हिडिओ असतात आणि याचं काही महत्त्व नसतं किंवा याच्या त्या गोष्टी त्या पद्धतीने नसतात, पण काय होऊन जातं, खूप छोटे छोटे गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं आपला ब्लाऊज जो आहे तो चुकत असतो। तर प्रत्येक पार्टचा मी व्हिडिओ, कारण मी प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक पार्टचा व्हिडिओ मी सेपरेट करते। काय होतं, एकत्र जर व्हिडिओ केला तर फक्त कटिंगच समजून सांगू शकतो, ह्या बारीक ज्या टिप्स आहेत त्या आपण सांगू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि त्या पद्धतीने व्यवस्थित त्या गोष्टी पूर्णपणे क्लिअर होत नाही। म्हणून प्रत्येक पार्टचा मी व्हिडिओ करून टाकलेला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित सांगितलेली आहे। आता तुम्हाला ज्या गोष्टी समजणार नाही किंवा ज्या गोष्टींमध्ये जो प्रॉब्लेम येतो तर तुम्ही त्या गोष्टी परत मला कमेंट्समध्ये विचारू शकता, तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही समजून सांगेन। आता हे बघा, ज्यावेळेस आपण हे टक्स पॉइंट देतो तर त्यावेळेस आपल्याला काय असतं, जसा डीप गळा असतो किंवा कधी कधी काय होतं, हे जे टक्स पॉइंट आपण जर दिले नाही तर पाठीमागची जी साईड आहे ती अगदी वरती गेल्यासारखी वाटते, किंवा इथं जी कमरेची फिटिंग आहे ती व्यवस्थित बसत नाही आणि ज्या गळ्याची फिटिंग ज्या आहे त्या टक्समुळं पण ही बॅक साईडची जी फिटिंग आहे ती पण व्यवस्थित बसते। आता हिचे टक्स किती द्यायचे, आता इथे आपण 4.5 इंचावर हा टक्स पॉइंट दिलेला आहे। आता 4.5 इंचावर जर टक्स पॉइंट दिलेला आहे आणि आपली जर फिटिंग व्यवस्थित बसत असेल तर टक्स पॉइंट जी आहे ती वाढवण्याची गरज पडत नाही, कारण काय होतं, 4.5, 5.5, 6 इंचापर्यंत आपण हे जे टक्स पॉइंट जे आहे ते देऊ शकतो, कारण ब्लाऊजच्या उंचीवर पण ह्या टक्स पॉइंटची उंची जी आहे ती डिपेंड असते। ज्यावेळेस आपण काय करायचं, ज्यावेळेस आपण टक्स पॉइंट देतो तर आपण काय करणार आहोत, हे जे फिटिंग आहे कमराची फिटिंग जी आहे 1/2 इंच याची जी आहे याची रुंदी जी आहे ती फक्त आपण 1/2 इंच घेतो आणि याची उंची जी आहे ती आपण 4.5 इंचापासून पुढे घेतो, 4.5 इंच, 5 इंच, 6 इंच आणि 6.5 इंच अशा पद्धतीने आपण, कारण ब्लाऊजची उंचीवर पण ते डिपेंड असतं। आता हे बघा, ज्यावेळेस कधी कधी काय होतं, टक्स पॉइंट जर कमी घेतला आपण तर आपला ब्लाऊज जो आहे तो उचकल्यासारखा होतो, पाठीमागून वर जातो किंवा त्या पद्धतीने व्यवस्थित बसत नाही। आता पाठीमागून ब्लाऊज जर वर जात असेल तर आपल्याला काय करावं लागतं, टक्स पॉइंट जे आहे ते व्यवस्थित वाढवावं लागतं, म्हणजे याची रुंदी जी आहे वाढवावी लागते। 1/2 इंचाच्या पुढं हा टक्स वाढवायचा नसतो, कारण काय होऊन जातं, 1 इंच 1 इंच किंवा 1.5 इंच अशा पद्धतीने नाही, फक्त आपण कटोरीच्या याच्यामध्ये 1.5 इंचाचा टक्स घेत असतो, इथे जे पाठीमागचे बॅक साईडचे टक्स असतात त्याच्यामध्ये फक्त आपण 1/2 इंचाचीच रुंदी वाढवत असतो, उंची फक्त 4.5 च्या पुढं। आता हे बघा, ज्यावेळेस आपला ब्लाऊज पुढच्या साईडला होतो त्यावेळेस, म्हणजे ब्लाऊज आपण शिवलाय व्यवस्थित घातलाय आणि एकदम परफेक्ट बसला पण तो पुढच्या साईडला आल्यासारखा वाटतो, शोल्डर खालच्या साईडला येतात, मग त्यावेळेस काय करायचं, ही जी टक्स पॉईंटची उंची आहे ती तुम्हाला थोडी वाढवावी लागते। पाठीमागची उंची जर वाढवली तर ही जी फिटिंग आहे पाठीमागची ही एकदम पाठीमागे फिक्स बसते, एकदम व्यवस्थित बसते आणि व्यवस्थित बसल्यानंतर शोल्डर जे आहे ते शोल्डरवर शोल्डर बसतात आणि जे पुढची साईडला जसा गळा आपला उतरल्यासारखं वाटतो किंवा ब्लाऊज वरच्या साईडला गेल्यासारखा वाटतो तसा हा ब्लाऊज होत नाही, याची फिटिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित होते। तर इथे जे आहे तर तुम्हाला ह्या बॅक टक्सवर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात, इथे आपला जो ब्लाऊज आहे व्यवस्थित जर टिप मारला तर हा वरती जात नाही किंवा ब्लाऊज असा उचकत नाही, ही फिटिंग व्यवस्थित असते, फिटिंग असल्यानंतर ही जी गोष्ट ही जे टक्स पॉइंट असतात ह्या टक्स पॉइंटमुळे हे गळ्याची फिटिंग जी आहे ती व्यवस्थित बसते, इथे पण ही साईड जी आहे ती व्यवस्थित बसते आणि ही फिटिंग दिल्यामुळं हे जे आहे इथं जसं कधी कधी इथं बॅक साईडमध्ये जसे फ्रिल पडल्यासारखं वाटतं किंवा इथे पण जी फिटिंग आपल्याला परफेक्ट पाहिजे, तर जर टक्स पॉइंटची उंची जरी वाढवली तर ही फिटिंग पण दोन्ही साईडची व्यवस्थित बसते, गळ्याची व्यवस्थित बसते आणि साईड फिटिंग पण व्यवस्थित बसते, तर याचा उपयोग हा अशा पद्धतीने होऊ शकतो। आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने इथे टक्स पॉइंट जे आहे ते कशा पद्धतीने घ्यायचे आणि किती घ्यायचे आणि त्याचा उपयोग काय होतो, ब्लाऊज जर पुढच्या साईडला जात असेल तर टक्स पॉइंटची उंची पण तुम्ही वाढवू शकता, जेणेकरून बॅक साईडला ब्लाऊज जो आहे तो फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो। आता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जर पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।
अजून कुठले नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला सांगू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्या पण तुम्ही कमेंट्स करून जर सांगितल्या त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवू शकते.